सोमवारी रात्री एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची चिमणी अचानक उडून गेली. सकाळी उठून पाहिलं तर अनेकांना चिमणीच्या जागी कुत्रा दिसला. लोक घाबरले, म्हणाले रातोरात चिमणी कुठे गेली आणि हा घुरघुरणारा कुत्रा आला कुठून. आणि मग नेमका शोध सुरू झाला. तुम्ही विचारात पडले असाल मी नेमकं कशाबद्दल बोलते. अहो, आपल्या सवयीचं हक्काचं व्यासपीठ निळशार आकाशासारखं दिसणारं अर्थात ट्विटर. तर मंडळी, सोमवारी रात्रीपासून आपल्या लाडक्या शुभ्र चिमणीला युजर शोधू लागलेत, स्पेशली ब्ल्यू टिकवाले. चिमणी कोणाला घाबरून उडाली या कुत्र्याला घाबरली? आपलं लाडकं व्यासपीठ कुणी हॅक केलं की काय? तशी भीती व्यक्त करणारे संदेशही फिरू लागले. पण थोड्याच वेळात ट्विटरचे नवे आणि सतत प्रकाश झोतात राहणारे मालक एलन मस्क यांनी चिमणी कुत्रा प्रकरणावर सविस्तर खुलासा केला. त्यांच्या खुलासावरून ट्विटरचा लोगोच आता बदललाय हे वापरकर्त्यांना समजलं. मस्क यांनी एक व्यंगचित्र पोस्ट केलं, त्यात हा गुरगुरणारा कुत्रा कारमध्ये बसलेला दाखवलाय. एक ट्रॅफिक पोलीस या कुत्र्याचं ड्रायव्हिंग लायसन्स तपासतोय. लायसन्सवर चिमणीचा फोटो आहे आणि तो जुना फोटो आहे असं कुत्रा पोलिसांना सांगतोय असं या चित्रात दिसतंय. ट्विटरच्या या लोगोमध्ये दिसणारा हा कुत्रा हा डॉग नसून डॉज आहे. डॉज हा डॉजकॉइन ब्लॉकचेन या क्रिप्टोकरन्सीचं प्रतीक असणारा हा कुत्रा आहे. पण नेमकं डॉजकॉइन आहे तरी काय? तर सॉफ्टवेअर इंजिनियर बिली मार्क्स आणि जॅक्सन पामर यांनी 2013 बिटकॉईन सारख्या इतर क्रिप्टोकरन्सीची मजा उडवण्यासाठी याची सुरुवात केली होती. हे एक ओपन सोर्स डिजिटल चलन आहे. डॉजकॉइनच्या लोगोवर एक शिबा इनू या जातीच्या कुत्र्याचा फोटो आहे. त्याचं नाव आहे काबोसू. डॉजकॉइनच्या निर्मात्यांनी हे निव्वळ मजा म्हणून सुरू केलं होतं. कुत्रा असलेल्या एका मजेशीर मीमवर ते आधारित होतं. लोकांनी फक्त मजेसाठी ही करन्सी वापरावी यासाठी ते तयार केलं होतं. जरी डॉजकॉइन जोक म्हणून सुरुवात झाली असली तरी सोशल मीडिया आणि मीम्सच्या जोरावर आज ती जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीपैकी एक बनली आहे. ट्विटरच्या चिन्ह बदलामुळे भारतीय सर्वाधिक चिंतेत पडले. कारण उघड आहे, चिमणीसारखा नाजूक पक्षी लोगोमध्ये असतानाच या प्लॅटफॉर्मचा वापर अनेकांनी एकमेकांवर गुरगुरण्यासाठी केलाय. आता ऍप उघडल्याबरोबर समोर कुत्राच दिसणार आहे आणि तोही आक्रमक चेहऱ्याचा असो. पण तुम्ही कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जास्त वापर करता किंवा कोणता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्हाला जास्त महत्त्वाचा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.